सोलापूर शहरात कोरोनाचे रुग्ण कमी आणि डेंग्यूचे रुग्ण जास्त झाले आहेत. मागच्या एका महिन्यामध्ये 242 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे तर 3 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर शहर काँग्रेसकडून महापालिकेवर प्रतिकात्मकरित्या फवारणी आंदोलन करण्यात आलं. सध्या महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. सोलापूर महानगरपालिका प्रशासन शहरातील डेंग्यू रोखण्यास कुचकामी ठरत आहेत असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे. इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. सोलापूर शहरामध्ये जे वाढतं डेंग्यूने जे थैमान घातलं त्याचा निषेध करण्याकरता आज सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं प्रतिकात्मक फवारणीचं आंदोलन या ठिकाणी सोलापूर महापालिकेचे सत्ताधारी भाजपाचे त्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आज जे आंदोलन घेण्यात आलं आहे. आपण पाहतोय की गेल्या महिन्याभरापासून सोलापूर शहरामध्ये जवळजवळ डेंग्यूने मोठ्या प्रमाणात थैमान घातलं आहे आणि या पदाधिकाऱ्यांचा कोणताही कंट्रोल आज या डेंग्यूच्या ह्याच्यावर कोणत्याही प्रकारे दिसून येत नाही. जर पाहिलं तर आम्ही आयु काँग्रेसच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की त्यांचा आणि प्रशासनाचा कोणताही समन्वय या ठिकाणी राहिला नाही. महापौर वेगवेगळ्या विषयांवर मीटिंग बोलवतात परंतु त्यांना या डेंग्यू संदर्भात कोणत्याही पदाधिकाऱ्यांची चर्चा करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची मीटिंग घेताना या ठिकाणी दिसत नाही आहेत. म्हणजे सोलापूर शहराचं आरोग्य हे मला वाटतं गॅस ऑक्सिजनवर गेलं काय की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. एकीकडे कोरोनाचा थैमान या ठिकाणी होत असताना कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीची भावना होत असताना आज डेंग्यूची साथ ही मोठ्या प्रमाणात पसरली आहे. आम्ही या काँग्रेसच्या माध्यमातून विनंती करतोय की प्रशासनाने एक स्पेसिफिक त्या डेंग्यूकरता सेपरेट अशी एक कंट्रोल रूम या ठिकाणी ओपन केली पाहिजे. ज्या प्रकारे करोनाकरता आपण कंट्रोल रूम ओपन केली होती एक वेगळी हेल्पलाईन या ठिकाणी डेंग्यूची निर्माण केली गेली पाहिजे. कारण सध्याचे जे हॉस्पिटल्स आहेत सध्या डेंग्यूच्या पेशंटनी पूर्णपणे भरलेले दिसून येत आहेत आणि कोणत्याही प्रकारचा आढावा आणि कोणत्याही प्रकारची फवारणी मात्र शहरामध्ये चालू दिसत नाही. एका विशिष्ट भागातच फवारणी केली जाते परंतु संपूर्ण सोलापूर शहरामध्ये फवारणी अपेक्षित असताना फक्त विशिष्ट भागात करायची आणि फवारणीचा कोणत्याही प्रकारचा समतोल या प्रशासनाकडून या पद्धतीकडून होत नाही आहे. आणि मला वाटतं की सोलापूर शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी फवारणी झाली पाहिजे. कोणते जे डेंग्यूचे रुग्ण आहेत त्यांची या ठिकाणी चाचणी केली पाहिजे. त्यांच्या कुटुंबात त्यांच्या आजूबाजूचा परिसर हा सॅनिटाईज करून घेतला पाहिजे. पण अशा प्रकारचं कोणतंही वातावरण सोलापूर शहरामध्ये नाही आहे त्याचा निषेध करण्याकरता आणि प्रशासनाला जाग येण्याकरता आज युवक काँग्रेसने हे आंदोलन आमच्या नेते आदरणीय प्रणिते शिंदे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सतीश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेलं आहे. आणि निश्चितपणे सांगू इच्छितो की जर या हे करून सुद्धा जर प्रशासनाला आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना जाग येत नसेल तर याच्यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन युवक काँग्रेस केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. आज नाही सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने जे सोलापुरात 2 महिन्यापासून डेंग्यूचं थैमान या भाजपच्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांमुळं आज हजारो पेशंट आज सोलापूर इथले सर्व हॉस्पिटल भरलेले फक्त डेंग्यूच्या पेशंटने. लहान मुलांना रक्ताची पेशी मिळत नसल्या आणि कित्येक मुलं दगावत तरी यांना जाग येत नाही त्यांचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणितीदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सत्यजित तांबे यांच्या आदेशानुसार आज महानगरपालिकाच्या गेटसमोर फवारणी करून यांना जाग येण्यासाठी आज फवारणी करून त्यांचा निषेध केला पदाधिकाऱ्यांचा. येणेकरून त्यांना जाग यायला पाहिजे व सोलापूरच्या व्यवस्था व्यवस्थितपणे करायला पाहिजे. आठवड्याला एकदा डॉक्टर वैद्यकीय अधिकारी बदलत असतो आणि 9-9 आयुक्त आहेत उपायुक्त कुठल्या कामाचे आहेत मग एवढे 9 आयुक्त उपायुक्त आहेत ना त्यांना कुठलं काम लावा. आणि येण्याकरून सोलापुरात कोरोना असेल हे भयंकर रोग हा डेंग्यूचा प्रसार एवढा मोठ्या प्रमाणात गल्ली बोळात पसरला आहे. लहान झोपडपट्टी असून चांगले सोसायटीमध्ये पसरत आहे. माझी विनंती आहे या युवकांच्या माध्यमातून महापालिकाचे महापौर पक्षनेता यांना विनंती आहे यापुढे जर आपण या नियोजन नाही केलंच ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही करण्यात येईल.